गोंदिया नगर परिषदचे माजी अध्यक्ष नगराध्यक्ष श्री के बी चव्हाण इथे उपस्थित, जिल्हा परिषद गोंदियाचे सीईओ डॉक्टर राजा दयानिधीजी इथे उपस्थित, पीडब्ल्यूडीचे एसी श्री सरदेशमुख साहेब इथे उपस्थित, सर्व कलेक्टर ऑफिसमधले सर्व एसडी ऑफिस कार्यालयांमधले सर्व तहसील कार्यालयांमधले सर्व अधिकारी कर्मचारी तसेच ज्या विभागाने म्हणजे माझ्या विभागाने ही बिल्डिंग बांधली त्या विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित, गोंदिया शहरातनं व गोंदिया जिल्ह्यातनं मोठ्या संख्येने आलेले सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनींनो मित्रांनो, आज माझ्यासाठी मोठा दिवस आहे आणि मोठा आनंदाचा दिवस आहे. कारण ही बिल्डिंग मी ज्यावेळेसपासून आमदार झालो त्यावेळेसपासून मला वाटतं उद्घाटनाच्या प्रतीक्षित होती आणि या बिल्डिंगमध्ये उद्घाटन झालं पाहिजे असं या भागातील नेहमी माझ्या ज्यावेळेस इथे येत होतो त्यावेळेस पेपरच्या माध्यमातून न्यूज पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी मला माहीत होतं की या प्रशासकीय इमारतीची या भागातील जनतेला किती आवश्यकता आहे पण ती काही कारणास्तव होत नव्हती. आणि मागे बडोरे साहेब 2014 पासून इथे पालकमंत्री झाले. 2014 मध्ये आमची सरकार आली, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मोठ्या प्रमाणात या प्रशासकीय इमारतीला निधी उपलब्ध करून दिला आणि बडोले साहेबांच्या पाठपुराव्यामुळे ही बिल्डिंग आज इथे आपण उभी झाली दिसते आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बडोले साहेबांनी स्वीकारलेलं आहे. बडोले साहेबांना काही कार्यक्रम होते मुंबईला आणि ते मुंबईला जाणार होते. मी विनंती केली की आपल्या हाताने ही बिल्डिंग आज इथे या इतकी मोठी इमारत प्रशासकीय इमारत जे लोकांच्या कामासाठी एका एक छताखाली सगळे कामं लोकांचे होणार आहे आणि या भागाची सगळ्यात मोठी आवश्यकता होती ती आपल्या प्रयत्नाने इतकी मोठी इमारत इथे उभी झाली आहे. आपण निश्चित या कार्यक्रमाला या जेणेकरून लोकांना माहीत पडणार की ही इमारत कुणी बांधलेली आहे आणि म्हणून अशा बडोले साहेबांचं मी इथे स्वागत करतो, फार फार त्यांचा आभार मानतो. इथे या बिल्डिंग जवळपास 30 लाखाचं या बिल्डिंगचं काम झालं आहे, 9 कोटी रुपयाचं फर्निचरचं काम झालेलं आहे. इथे सर्व जवळपास 38 विभाग इथे येणार आहे. त्यात इथे स्ट्रॉंग रूम या इलेक्शनच्या दुय्यम निबंधक कार्यालय आहे, सेतू केंद्र आहे, इथे कॅन्टीन उभारण्यात येणार की जे लोक इथे येतील आणि जे अधिकारी कर्मचारी इथे काम करतील त्यांच्यासाठी कॅन्टीन करणार आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया आहे, तहसील कार्यालय गोंदिया आहे, तलाठी ऑफिस आहे, अपर तहसील कार्यालय आहे, माहिती अधिकार कार्यालय आहे, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे, सांख्यिकी कार्यालय आहे, सहाय्यक संचालक निधी लेखा परीक्षा, जिल्हा ग्राहक मंच आहे, सहाय्यक निबंधक वर्ग 1 आहे, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख आहे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, कामगार आयुक्त कार्यालय, कामगार न्यायालय इथे आहे, महिला बाल विकास कार्यालय इथे आहे, आदिवासी विकास प्रकल्प देवरी इथे आहे, जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास मंडळ, गुप्त वार्ता कार्यालय, धर्मदाय आयुक्त, सहाय्यक संचालक, उपसा सिंचन विभाग आहे, मार्केटिंग अधिकारी कार्यालय इथे आहे, जिल्हा विशेष लेखा आहे, जिल्हा श्रेयरोग आहे, जिल्हा कुष्ठरोग आहे, वाचनालय आहे, सहनिबंधक पतसंस्था आहे आणि उपनिबंधक पतसंस्था आहे. असे जवळपास 28 कार्यालय, विविध कार्यालय ज्या लोकांना ज्या रोजमर्राच्या कामं पडतात, सेतू केंद्रापासून सगळे एक शहराच्या मधोमध एक प्रशासकीय मोठी इमारत इथे उभारलेली आहे. त्यात 2 लिफ्ट लावलेले आहे कारण ती 4 मजल्याची इमारत असल्यामुळे लिफ्ट लावलेली आहे. मी फक्त या माध्यमातून बांधकाम विभाग आणि एसडीओ साहेब आणि तहसीलदार साहेबांना विनंती करतो की याचा काहीतरी कॉर्पस फंड करा. तुम्ही कॉपरेटिव्ह तुमची बनवली आहे, संघटना बनवलेली आहे आणि याचा एक कॉर्पस फंड करून याच्यात पैसे जमा करा सगळ्या विभागाचे आणि त्यांनी बिल्डिंग मेंटेन राहिली पाहिजे. कारण बिल्डिंग बनवणं सोपं आहे, मेंटेन करणं कठीण आहे आणि ही बिल्डिंग चांगली मेंटेन राहिली पाहिजे. कारण ज्या दिवशी मी माझ्या दौऱ्यामध्ये मागच्या वेळेस ज्यावेळेस इथे दौरा केला तर त्यावेळेस इथे थोडंसं घाणीचं साम्राज्य जे होतं आज आपण बघू परत ठीक झालंय की नाही. पण आज मला ओव्हरऑल ज्यावेळेस मी उद्घाटन केलं त्यावेळेस मला बिल्डिंग स्वच्छ दिसली आहे, चांगली दिसली आणि ही जी बिल्डिंग आहे शहराच्या मधोमध आहे. या बिल्डिंग स्वच्छता असणं ही आपल्या सरकारची जी इमेज आहे, आपल्या कलेक्टरची जी इमेज आहे, आपल्या स्वतःच्या कार्यालयाची जी इमेज आहे ती लोकांमध्ये नेणारी ही बिल्डिंग आहे. इथे जर अस्वच्छता असली, इथे जर खराब काही असलं तर ही आपल्या सरकारचं आपल्या कार्यालयाचं एक लोकांमध्ये आपल्याबद्दलचं मत लोकांचं खराब होतं की हे स्वतः स्वच्छ राहू शकत नाही तर हे दुसऱ्यांना काय स्वच्छतेचा संदेश देतात असं लोक म्हणतील आपल्याबद्दल. म्हणून मला असं वाटतं की थोडेसे जास्त पैसे लागले तर चालणार पण ही बिल्डिंग स्वच्छ राहिली पाहिजे. इथे ही बिल्डिंग 1.5 एकर परिसरात ही बिल्डिंग इथे बांधण्यात आलेली आहे आणि जवळपास 10,378 स्क्वेअर मीटरमध्ये ही 4 मजली बिल्डिंग बांधलेली आहे. इथे सर्व सुसज्ज
सेंट्रलाइज एअर कंडिशन म्हणजे ही वातानुकूलित राहणार आहे, म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात इथे आले तरी तुम्हाला गारवा नेहमी राहणार आहे. तसंच अग्नि म्हणजे कुठे आग काही दुर्घटना घटू नये म्हणून पूर्ण अग्निशामक यंत्रणा याच्यात लावण्यात आलेल्या आहे. इथे एक ऑफिसच्या सगळ्या फायली ठेवल्या, आपण जर बघत असणार तर ऑफिसेसमध्ये ज्यावेळेस आपण जुन्या पद्धतीचे ऑफिसमध्ये जातो तर सगळे ढिगार फायलीचे राहतात. कितीतरी फायली गाळा होतात, कितीतरी फायली पाणीमुळे किंवा कशामुळे उंदरांनी खाऊन घेतात, असं सगळं होऊ नये म्हणून इथे 9 ऑटोमेटेड डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम अशी एक बसवण्यात आली. 9 इथे पूर्ण फर्निचर एकसारखं बसवण्यात आलं की एकसारखं दिसलं पाहिजे सगळे म्हणून. आणि हे बिल्डिंग आज माझ्या हस्ते उद्घाटन झालं त्याबद्दल मी सर्वात अधिकारी कर्मचारी सर्वांचा आभार मानतो की बाबा माझ्या कार्यकाळामध्ये याचं आपण उद्घाटन करून घेतलं त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानतो. इथे मी कलेक्टर मॅडमला बोललो आणि SDO साहेबांनाही बोललो की आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बचत गट काम करतात आणि मोठ्या उद्योजकात काही ना काही आपल्या उत्पन्नात ते तयार करतात बिचारा सगळ्या मेहनतीने सगळं तयार करतात पण त्यांना कुठेही मार्केट मिळत नाही. त्यांना त्या सगळ्या आपले जे उत्पादन आहे ते सगळं विकायला कुठे मार्केट मिळत नाही आणि जर मार्केटमध्ये दुकान घेतलं त्याचा किराया परवडत नाही. तर म्हणून माझा आपल्या या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की इथे जे आपण 6 नवीन गाळे तयार करणार आहे, एक गाळा आपण या महिला बचत गटांकरता राखीव राहू द्या की जेणेकरून त्या महिला बचत गट आपल्या कोणत्याही असो किंवा आपल्या एक डिपार्टमेंट आहे त्या संदर्भात, तर त्या डिपार्टमेंटला ते फक्त यांचे जे प्रोडक्ट आहे ते तिथे ठेवतील आणि विक्रीला ठेवतील. कारण आपल्या इथे मोठ्या प्रमाणात लोक येतील तर काही ना काही त्यांचे जितकेही त्यांचे उत्पादन आहे तितके सगळं त्यांचं विकल्या जाणार. दुसरं त्या 6 गाळ्यांपैकी एक आणखीन एक विनंती करतो की आपल्या या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपंग लोक आहेत, अपंग लोकांची एक संस्था करा आणि त्यांचं एक झेरॉक्स सेंटर, कारण इथे लागणार झेरॉक्स सेंटर, एक कम्प्युटर टायपिंग सेंटर, एक DTP सेंटर असं काहीतरी लागणार. ते सेंटरसाठी त्या अपंग लोकांना दिव्यांग लोकांना तुम्ही जागा उपलब्ध करून द्या ही या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो. तसंच या कार्यालयासारखाच सालेकसा आणि आमगाव, तहसील कार्यालय सालेकसा आणि आमगाव हे दोन्ही कार्यालय पुढच्या हप्त्यात रेडी आहेत आणि त्या पुढच्या हप्त्यात त्याचंही लोकार्पण माझ्या हस्ते आणि संजय पुरामजींच्या हस्ते तिथे करणार आहे. तसंच आपला देवरी इथे जी कार्यालय आहे तेही लवकरात लवकर आपण चालू करा ही आपल्याला विनंती करतो. आपण सर्व मोठ्या संख्येने इथे आले त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय भारत. धन्यवाद सर. आपल्या भाषणाने आमचं मन प्रफुल्लित झालं आणि आपल्या विचाराने कृतीयुक्त फुले नक्कीच या इमारतीत उमलतील अशी आशाही व्यक्त करून सहृदय धन्यवाद करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आपलं अध्यक्षीय भाषण प्रस्तुत करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते श्री राजकुमार गोडबोले यांना.